औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवणाऱ्यांना त्यास मातीत गाडू, अकबरुद्दीन ओवेसींना संजय राऊतांचा इशारा। महाराष्ट्राचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप। एकही खासदार नसणारे आणि घरातून बाहेर काढलेल्यांवर काय बोलू, अकबरुद्दीन ओवेसींचा राज ठाकरेंवर हल्ला बोल। तर औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेणाऱ्या धाकट्या ओवेसींवर सेना मनसेची जोरदार टीका। मी कोणालाही उत्तर द्यायला आलो नाही, त्यांची लायकीही नाही की त्यांना मी उत्तर द्यावं, राज ठाकरेंचं नाव न घेता अकबरुद्दीन ओवेसींची टीका। बाबरी मशिदीमध्ये चोरून मूर्ती ठेवल्या होत्या असदुद्दीन ओवेसींचा दावा। ज्ञानवापी मशिदी प्रकरणी बोलताना ओवेसींचा दावा, आम्हाला आणखी एक मशीद गमवायची नाही, असदुद्दीन ओवेसींचं वक्तव्य। बॉम्बे ट्रस्टच्या जुमा मशिदीची अजान मुस्लिम बांधवांना घरच्या घरीच मोबाईल फोनवर ऐकता येणार। अजानसाठी मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च केलं जाणार। मोबाईल ऍपचं 70% काम पूर्ण झाल्याची माहिती। उत्तर प्रदेशमधील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत बंधनकारक। मदरशांमध्ये वर्ग सुरू होण्याआधी विद्यार्थी राष्ट्रगीत गाणार। राष्ट्रगीत म्हटलं जातंय की नाही याची चाचपणीही होणार। पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या काँग्रेसचं उदयपूरमध्ये आजपासून 3 दिवसीय चिंतन शिबिर। एक कुटुंब एक तिकीट फॉर्म्युलासह अनेक महत्वाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। महागाईनं मोडला 8 वर्षांचा रेकॉर्ड। अन्नधान्य महागाईचा दर 8.38%। जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्यानं सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा भार। रुपयाची घसरण सुरूच। रुपयाचा दर प्रति डॉलर 77.32 रुपयांवर। डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा दर घसरल्यानं भारताचा आयात खर्च वाढण्याची शक्यता। तर भारताची परकीय गंगाजळी आटण्याची भीती। आशियाई बाजारातील तेजीमुळे भारतीय शेअर बाजार सकाळच्या सत्रामध्ये सकारात्मक। सेन्सेक्स 685 अंकांनी वधारला तर निफ्टी 210 अंकांनी उसळला। मे अखेरीस मान्सून कोकणात दाखल होण्याचा अंदाज। वेळेआधी वरुणराजा येणार असल्यानं शेतीकामाचं वेळापत्रक बदलण्याची शक्यता। राजस्थानात उष्णतेची लाट। बाडमेरमध्ये 48.1° तापमानाची नोंद। श्रीगंगानगरमध्ये पारा 47.7°। औरंगाबाद शहरात पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर कारवाई। पाणी वाया घालवणाऱ्या 5 जणांना दंडात्मक शिक्षा। नंदुरबारमधील नवापूर शहराच्या लखनी पार्कमध्ये पाणी टंचाई। संतप्त नागरिकांचा नगरपालिकेवर हंडा मोर्चा। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यातील ग्रॅनाइट काढण्याचा निर्णय। विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची झीज प्रकरणी पुरातत्व विभागाचा अहवाल। मंदिर समितीच्या बैठकीमध्ये गाभाऱ्यातील ग्रॅनाइट काढण्याचा निर्णय झाल्याची माहिती। रायगड जिल्ह्यामध्ये कर्नाळ्याजवळ मुंबई गोवा महामार्गावर एसटी बसला आग। सगळ्या प्रवाशांची सुखरूप सुटका। बीड शहरातील अण्णाभाऊ साठे चौकामध्ये चारचाकीला आग। वेळीच आग आटोक्यात आल्यानं अनर्थ टळला। बीडमध्ये कारखाना ऊस घेऊन जात नाही म्हणून शेतकऱ्यांनं ऊसाचा फड पेटवला। बीड जिल्ह्यामध्ये अतिरिक्त ऊस गाळपाचा प्रश्न गंभीर। जळगावच्या घोडसा गावामध्ये दूध टँकर आणि ट्रकच्या धडकेनंतर भीषण अपघात। अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू। पूर्णा नदीपात्रामध्ये बुडून बहीण भावाचा मृत्यू। हिंगोलीच्या बोडखा गावातली घटना। नांदेडच्या माहूरमध्ये देवदर्शनासाठी आलेल्या मायलेकींना चारचाकी वाहनाची धडक। देवदेवेश्वर मंदिराजवळची घटना। मुलीचा जागीच मृत्यू, आई गंभीर जखमी। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर बोरघाट चौकीजवळ ट्रेलरला अपघात। अपघातामुळे एक्सप्रेसवेवर वाहतुकीचा खोळंबा। अपघातग्रस्त ट्रेलर हटवण्याचं काम सुरू। छत्तीसगडच्या रायपूरमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं। अपघातामध्ये 2 पायलटचा मृत्यू। रायपूर विमानतळावर लँडिंगच्या वेळी हेलिकॉप्टर क्रॅश। शिमल्याच्या संजौली बाजार परिसरामध्ये भरधाव वाहनाची रस्त्यावर चालणाऱ्या मजुराला धडक। गाडीच्या धडकेमुळे मजूर हवेत उडाला। सुदैवानं मजुराचे प्राण वाचले। उल्हासनगरमध्ये भाड्यानं खोली द्यायला नकार दिल्यानं वृद्ध महिला आणि तिच्या मुलावर जीवघेणा हल्ला। हल्ल्यामध्ये वृद्ध महिला आणि तिचा मुलगा जखमी। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। वसईमध्ये 5 मे रोजी चिमुरडीच्या अंगावर गेट पडून तिचा मृत्यू। वसई विरार पालिकेचे ज्युनियर इंजिनियर कुणाल पाटील याच्यावर गुन्हा दाखल। आरोपी फरार असल्याची माहिती। कल्याणमध्ये दुकानातून महागड्या ब्रँडचे कपडे चोरणारी टोळी सक्रिय। एका दुकानातून तब्बल 32,000 रुपयांचे कपडे चोरताना दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। पोलिसांकडून शोध सुरू।
वाशिम स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, सोयाबीन चोरीतल्या दोन आरोपींना रतलाम आणि इंदौरमध्ये अटक, 34.7 लाखांचा मुद्देमाल जप्त. नागपूरमध्ये कोळसा खाणीतून वीज प्रकल्पांमध्ये जाणाऱ्या कोळशाची चोरी होत असल्याचा व्हिडिओ समोर. खाणीतून निघणारा कोळसा ऊर्जा प्रकल्पांमध्ये पोहोचण्याच्या आधीच काही खासगी व्यापाऱ्यांकडे पोहोचत असल्याची माहिती. चंद्रपूर परिसरातून हल्लेखोर बिबट्या, वनविभागाच्या पिंजऱ्यात. 2 दिवसांपूर्वी घराच्या अंगणात खेळत असलेल्या 3 वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला. सिंधुदुर्गच्या तिलारी खोऱ्यातल्या हत्तींच्या कळपांचा केर गावात वावर. 5 हत्तींच्या कळपामध्ये टस्कर, मादी तर 3 पिल्लांचा समावेश. गावातील काजूबागेमध्ये हत्तींचा वावर वाढल्यामुळे शेतकरी चिंतेत. नाशिकमध्ये मांजरीचं पिल्लू म्हणून बिबट्याच्या पिल्लाचा आठवडाभर सांभाळ. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातल्या मोरदर गावातली घटना. 6 दिवसांनंतर ठाकरे कुटुंबाकडून बिबट्याचं पिल्लू वनविभागाकडे सुपूर्द. रत्नागिरीच्या दापोलीच्या शासकीय विश्रामगृहामध्ये व्हीआयपींचे 2 श्वान. श्वानांसाठी शासकीय विश्रामगृहातल्या एसी आणि लाईट्सचा वापर. विश्रामगृहात कुत्र्यांना ठेवत व्हीआयपींचा फेरफटका. जालना जिल्ह्यातील चांदई गावामध्ये 2 गटात तुफान दगडफेक. गावातील कमानीला नाव देण्यावरून 2 गट भिडले. पोलिसांच्या वाहनावरही दगडफेक. 5 पोलीस जखमी, 20 ते 25 जण अटके. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून काश्मीरी पंडिताची हत्या. सरकारी कार्यालयात शिरत काश्मीरी पंडितावर गोळ्या झाडल्या. बडगाममधल्या चदुरा इथली घटना. काश्मीर टायगर्स संघटनेनं घेतली हल्ल्याची आणि हत्येची जबाबदारी. मोदी आणि शहांनी राजकारण बाजूला ठेवून काश्मीरात लक्ष घालावं. काश्मीरी पंडित राहुल भट याच्या हत्येनंतर संजय राऊतांचा केंद्रावर पलटवार. कुख्यात गुंड छोटा शकीलसोबत पैशांची देवाणघेवाण केल्याप्रकरणी एनआयएकडून 2 भावांना अटक. आरिफ शेख आणि शकील शेख अशी अटक करण्यात आलेल्या 2 भावांची नावं. महिनाभरापूर्वी पैशांची देवाणघेवाण. अतुलचंद्र कुलकर्णी यांची एनआयएच्या अतिरिक्त महासंचालकपदी नियुक्ती. कुलकर्णी सध्या राज्याचे कारागृह प्रमुख म्हणून कार्यरत. भारतीय हवाई दलाच्या जवानाला फेसबुकवर महिलेशी मैत्री करणं पडलं महागात. हवाई दलाचे 2 जवान देवेंद्र शर्मा यांना हेरगिरीच्या आरोपात अटक. हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकून संवेदनशील माहिती लीक झाल्याचा संशय. गडचिरोली पोलीस दलाला मोठं यश. 12 लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या 2 जहाल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. टाटानं एअर इंडियाची धुरा कॅम्बेल विल्सन यांच्याकडे सोपवली. एअर इंडियाचे नवे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कॅम्बेल विल्सन यांची नियुक्ती. चीनमध्ये आलेल्या पुरामुळे गव्हाच्या पिकाचं मोठं नुकसान. चीनमधल्या नुकसानामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये गव्हाच्या पुरवठ्यावर परिणाम होणार. अन्नधान्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता. पुतीन यांच्याशी चर्चा करायला तयार. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची प्रतिक्रिया. युद्ध थांबवण्यासाठी करार करण्यास तयार, झेलेन्स्कींची माहिती. युनायटेड नॅशनल पार्टीचे नेते रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे पंतप्रधान. श्रीलंकेमध्ये असंतोष निर्माण झाल्यानंतर महिंदा राजपक्षेंचा पंतप्रधान पदाचा राजीनामा. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील मुंबईचा 3रा विजय तर चेन्नईचा 8वा पराभव. मुंबईनं 98 धावांचं लक्ष 5 गडी राखून गाठलं. चेन्नईचं यंदाच्या हंगामातलं आव्हान संपुष्टात. मिर्झापूर 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला. रसिका दुग्गुलची सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती. गुड्डू भैयाचा नवा लुक सोशल मीडियावर व्हायरल. अली फजलनं इन्स्टाग्रामवर शेअर केला फोटो. धर्मवीर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ठाण्यातल्या विवियाना मॉलमध्ये दिघेंच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांचीही गर्दी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.